कोबाड गांधी यांच्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाच्या अनुवादाला दिलेला पुरस्कार रद्द केल्यानं वाद निर्माण झालाय. राज्याचं साहित्य सांस्कृतिक मंडळही या वादात सापडलंय. हा पुरस्कार जाहीर करण्यापूर्वी मंडळाच्या वतीनं सरकारला माहिती द्यायची गरज होती असं मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय. तर सदानंद मोरे यांनी या प्रकरणात समितीचे अध्यक्ष नरेंद्र पाठक यांच्याकडे बोट दाखवत सुटका करून घेतली आहे. पुरस्कार रद्द, साहित्य सांस्कृतिक मंडळ वादात. नक्षलवादावरील पुस्तक सरकारला अमान्य, केसरकर. साहित्य संस्कृती मंडळाने आधी कळवायला हवं होतं. दीपक केसरकरांचा साहित्य संस्कृती मंडळाकडे बोट. सदानंद मोरेंनी नरेंद्र पाठकांना केलं लक्ष. निवड समितीच्या सदस्यांनीच केली होती निवड. मोरे पाठक पुरस्कार निवड समितीचे सदस्य. पाठकांनीच शिफारस केलीनंतर विरोध. मोरे पाठकांवर कारवाई का, सरकारचा निर्णय. मोरे कोबाड गांधी यांच्या फ्रॅक्चर फ्रीडम या पुस्तकाच्या अनुवादासाठी अडगालेले यांना तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी पुरस्कार जाहीर झाला. त्यानंतर या पुरस्कारावर आक्षेप घेण्यात आले. त्यानंतर 6 दिवसातच 12 डिसेंबरला ही पुरस्कार समिती रद्द करून हे पुरस्कारही रद्द करण्यात आले. साहित्य क्षेत्रात याचे मोठे पडसाद उमटले. साहित्य क्षेत्रात पडसाद. ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांचा राजीनामा. देशमुखांचा भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा. लेखक शरद बाविस्कर, आनंद करंदीकर यांची पुरस्कार वापसी. प्रज्ञा पवार, निर्जा हेरम कुलकर्णी यांनी मंडळाचे सदस्यत्व सोडले. विचारसरणीच्या वादातून ही समिती आणि पुरस्कार रद्द झाल्याचं सांगण्यात येत आहे. ज्या कोबाड गांधी यांचं हे पुस्तक आहे त्यांच्याबाबत जाणून घेऊयात. कोण आहेत कोबाड गांधी? बंदी घातलेल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य. कोबाड गांधी 10 वर्ष तुरुंगात. सुटका झाल्यानंतर फ्रॅक्चर फ्रीडमचे लेखन. याच पुस्तकाच्या अनुवादाला पुरस्कार. पुस्तकही न वाचता गदारोळ. अनघालेले. या सगळ्यावर मराठी भाषा मंत्री दीपक केसरकरांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. नक्षलवादाचं उदातीकरण होऊ शकत नाही, त्यामुळे पुरस्कार रद्द झाल्याचं त्यांनी सांगितलंय. तितकंच नाही तर या पुस्तकाच्या निवडीसंदर्भात साहित्य संस्कृती मंडळ आणि तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षांनी सरकारशी चर्चा केली नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. ज्याला डेमोक्रेसी मान्य नाही, मग आमचं कॉन्स्टिट्युशनच डेमोक्रेसीसाठी आहे. त्यांना डेमोक्रेसी मान्य नाही, त्यांना हिंसाचार हे त्यांचं शस्त्र आहे. तर तो हिंसाचार महाराष्ट्र भारताने हे केलेला आहे. आपला देश हा सर्वोच्च असतो, कुठल्याही गोष्टीपेक्षा तो वर असतो देश. आणि ज्याचं ज्याचं देशावर प्रेम आहे तो कधीही नक्षलवादाचा विचार मान्य करणार नाही. आणि नक्षलवादाला शासकीय मान्यता देणं हे मंत्री म्हणून मला मान्य नाही. या सगळ्यावरून वादंग सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या अघोषित आणीबाणीचा निषेध नोंदवला. त्यानंतर राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरेंनी पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिलं. पुरस्कार निवड समितीच्या सदस्यात नरेंद्र पाठक होते. नंतर त्यांनीच बाहेर येऊन विरोध केल्याचं त्यांनी सांगितलंय. पाठकांवर कारवाईचा निर्णय सरकारचा असेल असंही सांगण्यात आलंय. त्याच्यावरती काही लोकांनी आक्षेप घेतला त्या पुस्तकावरती. त्या आक्षेप घेण्यामध्ये मुख्य कोण होते? नरेंद्र पाठक. की ज्यांनी पहिल्या फेरीत छाननी करून हे पुस्तक योग्य आहे, विचार करायला हरकत नाही असं सांगितलं, अशी शिफारस केली, तो पाया आहे आमचा. आमची सगळी इमारत पुरस्कारांची नरेंद्र पाठक यांनी रचलेल्या पायावरती उभारलेली आहे. आता तो पायाच म्हणायला लागला की मी काढून घेतो माझा पाया, अशी प्रक्रिया झाली. या सगळ्यात चर्चेत आलेले नरेंद्र पाठक हे उजव्या विचारसरणीचे मानले जातात. कोण आहे नरेंद्र पाठक? नरेंद्र पाठक सोमय्या कॉलेजचे माजी प्राचार्य, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित, प्रतिभा संगमच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रात, ठाणे साहित्य संमेलनात महत्वाचे योगदान, साहित्य संस्था आणि संघटनांशी संबंधित. पुरस्कार निवड समितीत असलेल्या नरेंद्र पाठकांनी या पुरस्काराला विरोध का केला हेही त्यांच्याकडून जाणून घेतलंय. केवळ छाननी समितीत होतो पाठक. पुरस्काराच्या 2 समित्या असतात, त्या छाननी समितीत समावेश होता. केवळ तांत्रिकता तपासणं एवढाच भाग, पुरस्कार शिफारसीचा अधिकार नव्हता. आता पाठकांनी दिलेल्या या स्पष्टीकरणानंतर हे सगळं रामायण कशामुळे घडलं असा प्रश्न उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट. न्यूज स्टेट स्पेशल मध्ये आज इथंच थांबूया. तुम्ही पाहत रहा न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा. नमस्कार.